अन्याय बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, त्याला जर तो धुंडेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याच लक्षात येईल. आणि त्याला कोण गुळे आणि ते कशाला कोण खराब करेन हा तो काय असा. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे. कोण आहे तू? कोण आहे? जातीयवादी नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो करत नाही. तिथं तुझा जातीयवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तुझा तूचा अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे या घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या त्वाच, कुराडीची कोयत्याची भाषा त्वाच करायची, पाय तोडायची भाषा त्वाच करायची, करायला बी लावायची, आंदोलन गावागावात उभा करायला लावायची, त्वाच करायला लावायची. परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला. इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्यात काही उठलं नाही. आरक्षण घेतोच आम्ही 100%, तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे, त्याला गोळी मारणार. पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही. हो, त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळत. त्याला कणून हागायची सवय लागलेली, घेणं देणं त्याला काही गरज आहे असलं काही सांगायची? एडपटावणी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तू त्याच गोळ्यातून आलेला आहे, तुला खायला कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकतो तू? हे जवानीचे आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय येतो, उगाच काय सांगत. आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का आम्ही हाताळले? हा, हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळ काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला? वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तो यासारखं बोंबलत नाही, जीवाला धोका आहे, भेटण्यात आहे मरायला. हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळ तो यासारखं असले कणलो नाही. आम्ही म्हणलो तो आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती, ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का आम्हाला गरज नाही, ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा, खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट. दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी? मग का नाही दिला? काही काही जिल्ह्यात 24 सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार, काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही 24 सांगू. तोवर आम्हाला काही अडचण नाही, काही वद बी नाही आणि आम्ही कशाला भेद गेले. असं आहे की एक तर तो मी मेसेज जो आलेला आहे टीव्हीवर आपलं तुमच्या समाज माध्यमावर त्याचं जे आहे कॉपी दाखवली, प्रिंट दाखवली की 24 तारखेला भुजबळांचं घर आणि भुजबळांच्या कॉलेज ज्यांना बघायचं त्यांनी या, याचा अर्थ तिकडे जमा व्हा आणि आपल्याला जसं आता बिडला गेलं तसं करायचं, हा त्याचा मतीचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं या ते असं होणार आहे आणि नंतर फायरिंग केली जाईल माझ्यावर. हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून कळाला, कारण मी म्हटलं काय एवढं तुम्ही सिरियस काय पण सांगायला तयार नाही. आणि नंतर असं कळलं की आमच्या इथल्या ज्या पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना SID म्हणून आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्स, त्यांनी कळवले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे, अधिकाधिक काळजी घ्या. त्यामुळे त्यानंतर मला वाटतं 15-20 पोलीस जे आहेत त्यांनी या पाठीमागे पुढे असं निवासस्थानावरसुद्धा गरडा घातला. आणि मग त्यातलं ते काही त्यांचं थोडंसं त्या भाषेमधलं जे आहे पत्रसुद्धा माझ्या हातात मिळालं, वरून पाठवलेलं, काळजी ताबडतोब घ्या, अमुक करा तमुक करा सगळ्यांना कळवा. तर म्हटलं ठीक आहे. आता ह्या अशा गोष्टी ज्या आहे आयुष्यामध्ये अनेक वेळा मी याला तोंड दिलेलं आहे आणि कुणी काही मला धमकवतो म्हणून मी काय घाबरत नाही आणि मागेसुद्धा माझी मतं घेण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही.